वेलकम विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता तिसरी बालभारती मराठी या विषयातील पाठ क्रमांक 20 एक भारतीय संशोधक या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग स्वाध्याय सोडवूया। प्रश्न क्रमांक 1, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न आहे, खरे वजन मापणारे यंत्र तयार करावे असे डॉक्टर भिसे यांना का वाटले? उत्तर आहे, लहानपणी एकदा दुकानदाराने वजनमापात खोटेपणा करून डॉक्टर भिसे यांना कमी साखर दिली। दुकानदाराशी वाद घालूनही दुकानदाराने त्यांचे काहीच ऐकले नाही। एवढेच नव्हे तर वाटेत साखर खाल्ल्याचा आरोप वडिलांनी त्यांच्यावर केला। डॉक्टर भिसे यांच्या बालमनाला ही गोष्ट चांगलीच लागली म्हणून खरे वजन मापणारे यंत्र तयार करावे असे त्यांना वाटले। प्रश्न क्रमांक 2, डॉक्टर भिसे यांना परदेशी जाण्यासाठी कोणी कोणी प्रोत्साहन दिले? उत्तर आहे, सायंटिफिक अमेरिकन या शास्त्रीय मासिकात डॉक्टर भिसे यांनी लावलेल्या वजनमाप यंत्राच्या शोधाचा विशेष उल्लेख आला होता। ही बातमी शेठ NM गोकुळदास यांनी न्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले व दिनशा वात्सा यांना दिली। या सर्वांनी डॉक्टर भिसे यांना परदेशी जाण्यासाठी प्रोत्साहन दिले। प्रश्न क्रमांक 3, स्वयंचलित तोप तयार करण्यास डॉक्टर भिसे यांनी का नकार दिला? उत्तर आहे, इंग्लंड व आफ्रिका यांच्या युद्धाच्या वेळी काही कारखानदारांनी डॉक्टर भिसे यांना स्वयंचलित तोप काढण्याची विनंती केली। तोफेने माणसाचा संहार होईल म्हणून मानवतेच्या भूमिकेतून स्वयंचलित तोप तयार करण्यास डॉक्टर भिसे यांनी नम्रतापूर्वक नकार दिला। प्रश्न क्रमांक 2, विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा। पारतंत्र्य, स्वातंत्र्य, कमी, जास्त, खोटेपणा, खरेपणा, प्रतिकूल, अनुकूल। पुढील प्रश्न आहे, चित्रे पहा, चित्रात काय काय दिसते ते सांगा, वजन काट्याविषयी शिक्षकांकडून अधिक माहिती मिळवा। हे आहे वजनमाप यंत्र, तराजू छोटा, वजन काटा, तराजू मोठा, वजने, वजन काटा, डिजिटल वजन काटा। विद्यार्थी मित्रांनो, या वजन काट्यांचा उपयोग करून आपण कोणत्याही वस्तूचे वजन करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एक भारतीय संशोधक या पाठावरील स्वाध्याय सोडविलेला आहे। जरा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि समोरील पाठावरील स्वाध्याय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।